गणेशोत्सव या सणाचे औचित्य साधून यंदाच्या वर्षी ठाणे जिल्हा महासचिव यु एच आर सी कुमारी पूनम सुवर्णा संजय बरकडे यांनी सावरकर नगर प्रभागातील लहान मुलांसाठी मोफत इको फ्रेंडली श्री गणेश मूर्ती कार्यशाळा या उपक्रमाचे आयोजन केले होते हिंदू सणांचे महत्व पुढील पिढीला देखील बालवयापासूनच कळावेत यासाठी पाच ते पंधरा वर्षे या वयोगटातील मुलांसाठी या उपक्रमाचे आयोजन रविवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ठाणे महापालिका शाळा क्रमांक एकशे प्रभागातील मुलांनी तसेच ठाण्यातील इतर भागातील लहान मुलांनी देखील या उपक्रमाला हजेरी लावून गणपती साकारण्यासाठी उत्सुकता दाखवली लहान मुलींनी त्यांच्या नाजूक हातांनी बाप्पाची मूर्ती साकारत या उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला या उपक्रमात मुलांना खास मार्गदर्शन करण्यासाठी क्ले मॉडेलिंग गोल्ड मेडलिस्ट कलाकार श्री मयूर तायडे यांना बोलवण्यात आले होते तसेच स्थानिक ज्येष्ठ माननीय नगरसेवक शिवसेना गटनेते श्री दिलीपजी बारटक्के प्रमुख श्री हितेंद्रजी लोटलीकर समाजसेविकासह उषाताई केंदळे यू एच आर सी जिल्हाध्यक्ष श्री गणेशजी तांबे आणि पदाधिकारी परिवार यांनी प्रमुख उपस्थिती दिली होती मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला ॲक्च्युली कोविडच्या गेल्या दोन वर्षात आपण बघितलं की गणेशोत्सव ज्या थाटामाटात होतो त्या होऊ शकला नाही पण यावर्षी सगळे निर्बंध हटवले गेले आहेत आणि खूप थाटामाटात आणि जल्लोषात सगळे सण सेलिब्रेट होत आहेत तर गणेशोत्सव पण यावेळेस खूप जोरात सेलिब्रेट होणार आहे तर मुलांसाठी कारण गेले दोन वर्ष मुलांचे सगळे घरीच कार्यक्रम उपक्रम व्हायचे आणि स्कूल पण सगळं कोविडमुळे ऑनलाईन असल्यामुळे मुलांना माहीत नव्हतं की शाडूची मा माती काय असते आणि त्यापासून गणपती कसा घडवला जातो तर हेच मनात ठेवून की लहान मुलांना लहानपणापासून मराठी सण आहेत हिंदू सण आहेत त्याचं महत्त्व कळावं यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता आणि मुलांनी खूप भरभरून या उपक्रमाला प्रतिसाद दिला बऱ्याच मुलांना माहीत नव्हतं की कसं बनवायचं असतं तर आपण मयूर तायडे जे क्ले मॉडेलिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांना आज आपण इथे बोलवलं होतं मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि आपण मोफत ही कार्यशाळा मुलांसाठी आज ठेवली होती तर त्यामुळे आपण मोफत मोफत मुलांना शाडूची माती आणि हे सगळं प्रोव्हाइड करून त्यांना कशी मूर्ती बनवायची तशी आपण त्यांना शिकवलं आणि प्रत्येक मुलाने आज एक सुंदर मूर्ती बनवली आणि ते त्यांच्या घरी घेऊन गेले सो मुलांचा आनंद बघून खूप म्हणजे चेहऱ्यावरचा मूर्ती बनवता बनवतानाचा आनंद बघून खूप आनंद झाला की त्यांना आवडला हा उपक्रम ब्युरो रिपोर्ट युवा स्तंभ न्यूज